नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रेल्वे ही देशाची संपत्ती असून तिचं कधीही खासगीकरण होणार नाही, रेल्वे मंत्री पियुष गोयल। रिपाईचं आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित। सलग 4 दिवस राष्ट्रीय बँका बंद राहिल्याने जिल्ह्यातील उलाढालींवर मोठा परिणाम। गडकरी यांची टोलबाबत मोठी घोषणा आणि इस्त्री करताना मिळालेली 2 सोन्याची नाणी लॉन्ड्री व्यावसायिकानं प्रामाणिकपणे परत केली। आता पाहूया सविस्तर वृत्त। रेल्वे ही देशाची संपत्ती असून तिचं कधीही खासगीकरण होणार नाही, पण रेल्वेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या अनेक सुविधा आणि सुधारणांसाठी गुंतवणूक गरजेची असल्याचं स्पष्ट करत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेमधील खासगी गुंतवणुकीचं स्वागत केलंय। केंद्र सरकारवर रेल्वेचे खासगीकरण केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय। या संदर्भात लोकसभेत बोलताना पियुष गोयल म्हणाले की रेल्वे ही एक सरकारी मालमत्ता आहे आणि ती सरकारी राहील, परंतु यात जर खासगी गुंतवणूक होत असेल तर त्यात कुणालाही अडचण होऊ नये। खासगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्र अर्थचक्र पुढे नेण्यासाठी मदतच करतात, असा दावा करत विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले। खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायत हद्दीतील मौजेगाव भडगाव भरणे बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेच्या मागासवर्गीय निधीचा गैरवापर करणाऱ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं ठोस आश्वासन प्रांत अधिकारी तसेच बांधकाम विभागाचे अन्य अधिकारी यांच्यासोबत तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्यानं रिपाईचं आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलंय। जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती स्थापन करून त्या चौकशी समितीच्या अहवालाप्रमाणे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलंय। या बैठकीला खेड तालुका अध्यक्ष रजनीकांत जाधव, युवक अध्यक्ष विकास धोत्रे, महिला आघाडी अध्यक्ष रेशमा तांबे, मिलिंद तांबे, RPLV गणेश शिर्के, जितेंद्र तांबे, सखाराम सतपाळ आणि पदाधिकारी उपस्थित होते। 2 दिवस आलेली सुट्टी आणि त्यांना जोडून 2 दिवस बँकांनी केलेला संप, त्यामुळे सलग 4 दिवस राष्ट्रीय बँका बंद राहिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 25 कोटी रुपयाची उलाढाल या कालावधीत ठप्प झाली। राष्ट्रीय बँकांना दर शनिवार रविवार अशी सुट्टी असते। यावेळी 13 आणि 14 मार्च या 2 दिवशी शनिवार रविवार होता, त्यानंतर सोमवार दिनांक 15 आणि मंगळवार दिनांक 16 रोजी राष्ट्रीय बँकांनी देशस्तरावर संप पुकारला होता। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत मोठी घोषणा केली। सरकार पुढील वर्षभरात टोल नाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं। येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीनं टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढं त्याचं वाहन रस्त्यावर चालेल, असं त्यांनी स्पष्ट केलं। चिपळूण शहरातील पेंदरकर आळी विभागातील मनोहर भागडे गेली 15 वर्ष लॉन्ड्री व्यवसाय प्रामाणिकपणे करतायत। काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाचे कपडे इस्त्री करताना त्यांना खिशामध्ये 10 ग्रॅमची 2 सोन्याची नाणी मिळाली। भागडे यांनी दुकान सोडून त्या ग्राहकाला ती नाणी परत केली। याबद्दल मनोहर भागडे यांचे आमदार शेखर निकम यांनी कौतुक केलं। रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र पिंचायत सिलॅट असोसिएशन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पिंचायत सिलॅट स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा विद्यार्थी पार्थ प्रवीण कदम यांनी सुवर्णपदक प्राप्त करून आपलं आणि प्रशालेचं नाव गौरवित केलंय। रायगड जिल्ह्यातील वारणे तालुका कर्जत येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पिंचायत सिलॅट स्पर्धेत रोटरी स्कूल खेडचा विद्यार्थी पार्थ प्रवीण कदम याने सुवर्णपदक पटकावून नॅशनल पिंचायत सिलॅट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात आपलं स्थान निश्चित केलंय। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जोगेश साळवीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, समन्वयक राहुल गाडबैल, प्राथमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पार्थचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। दिनांक 14 मार्च 2021 रोजी मुंबई कर्जत येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पिंचॅक सिलॅट फाईट स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळचा विद्यार्थी ओम सुनील शिंदे याने 70 ते 75 वजनी गटात सुंदर फाईट खेळत निर्विवाद सुवर्ण पदक पटकावलं। त्याची श्रीनगर काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झालाय। हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया पोलीस गेम्स आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यामध्ये समाविष्ट झालेला खेळ असून या खेळाचं आयोजन महाराष्ट्र पिंचॅक स्पोर्ट्स असोसिएशननं केलंय। ओम शिंदे याला क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केलं असून त्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे,
प्राचार्य डॉक्टर अली, तिसेकर सर डॉक्टर खोत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दिनांक 11 ते 14 मार्च 2021 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान अशोकनगर खेड येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज क्युरोगी आणि पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये 25 किलो वजनी गटात LTT शाळेचा आणि साई तायक्वांदो स्पोर्ट्सचा विद्यार्थी तनिष्क अजय निगडेकर याने क्युरोगी प्रकारात कौतुकास्पद खेळ खेळून सुवर्ण पदक प्राप्त केलंय. तसंच पूर्ण सब ज्युनियर वजनी गटात बेस्ट फायटरचा किताब पटकवला. या स्पर्धेत एकूण जिल्हा पातळीवरून 400 ते 500 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. तनिष्कला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते अजय वसंत निगडेकर तसेच सोहम हुमणे सुशांत पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम, किशोर गुहागरकर, समन्वयक जॉय सर, मुख्याध्यापक सारंग सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोहेल सी जॉय तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केलं. श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी दिव्या मेहता हिने बेकॉन हायस्कूल आयोजित द वर्ल्ड ऑफ 3D सायन्स फेरेवर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. सदर स्पर्धेसाठी तिने लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय हे झाडांच्या मनापासून तयार केलेलं मॉडेल निवडलं होतं. या स्पर्धेसाठी तिला प्रशालेतील कला शिक्षिका प्रियांका सागवेकर आणि विज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुयश पाष्टे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुरकर, प्राचार्य अली, तिसेकर सर, डॉक्टर खोत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं. पोलिसांनी निपक्षीपातीपणे आणि कुणालाही न घाबरता प्रामाणिकपणे आणि जनतेशी नम्रपणे वागून कायदा आणि सुव्यवस्था राखावी, तसेच पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करून आपण जनतेचे सेवक आहोत अशी भावना समाजात निर्माण करावी. सामान्य नागरिकांशी आपुलकीने आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांशी कठोरपणे वागून आपलं कर्तव्य बजावावं असं जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी खेडमध्ये सांगितलं. आज जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग हे खेडमध्ये आले होते. शिमगोत्सव आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दल यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. तसेच रायगड येथे बदली झालेल्या खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्ती यांचा खेड पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला देखील ते उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद, उपविभागीय अधिकारी अविश कुमार सोनोने, नव्याने खेड पोलीस ठाण्याचा चार्ज घेतलेल्या पोलीस निरीक्षक सौ निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गर्दे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची रायगड जिल्ह्यात बदली झाल्यानंतर खेड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून आज पोलीस निरीक्षक सौ निशा जाधव यांनी कारभार हाती घेतला. तसेच सुवर्णा पत्की यांचा आज खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वृंदाकडून निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस कोणाच्याही दबावाला बळी पडत नाही आणि पडणारही नाहीत. समाजातील गैरकृत्याला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दल सक्षम आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेशी प्रामाणिक राहावं, सर्वसामान्य जनतेला आपुलकीने वागणूक दिली पाहिजे तर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांशी कठोर राहिलं पाहिजे, निपक्षपातीपणे काम केलं पाहिजे, जनता आणि पोलीस यांच्यामधील दरी कमी करून आपुलकीची भावना आणि विश्वास निर्माण करावा, लोकांनी न्यायभावनेने आपल्याकडे पाहिलं पाहिजे, लोकांना समाधान न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस मुख्यालयाचे दरवाजे सर्वांसाठी 24 तास खुले आहेत असं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी सांगितलं. याबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केलं. आता शिमगोत्सव कोकणात सुरू झाला आहे. कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असणारा हा शिमगोत्सव सर्वांनी आनंदाने पण सुरक्षित साजरा करावा. आज मुंबई पुणे हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकता असेल तर नागरिकांनी कोकणात यावं. आल्यानंतर सुरक्षिततेसंदर्भात आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसंदर्भात शासनानं घालून दिलेल्या नियम आणि अटींचं पालन करावं. कोविडची लस घ्यावी, तसेच गावी येताना RT-PCR चाचणी करून घ्यावी, मास्क वापरावे, तसेच गर्दी करू नये आणि जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियम आणि अटींचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी केलं.
तसेच नियम न पाळणाऱ्यांवर आणि शिस्तीचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मग तो कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दलाने त्यांना दिलेल्या सूचनांचं आणि दिलेल्या जबाबदारीचं पालन काटेकोरपणे होईल याची दक्षता घेण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. चाहे कुछ भी हो जाए उनका जो मनोबल है वो कभी भी नीचे नहीं आता है. इस इंदास 15 दिन जिंदे भी और उससे पहले भी और आज भी जो शेर की दहाड़ आज आपने महसूस की, मुझे लगता है कि वो सभी हम सभी को अपनी लाइफ में बनाने की जरूरत है कि समस्या जैसे भी हो, कंडीशन जैसे भी हो, परिस्थिति कोई भी हो, अपने को जो हाई स्पिरिट्स हमेशा रखना, स्पिरिट भावना जो हाई रखना चाहिए वो हमेशा अपने साथ रखना चाहिए. और अगर ऐसा रखते हैं तो हम किसी भी परिस्थिति का सामना अच्छे से कर सकते हैं. एक और चीज जो आज मैं महसूस कर रहा हूँ वो ये है कि आप लोगों का प्यार और सहयोग जो आप लोगों ने पिछले 2 साल में फिर पुलिस को सहयोग दिया है, जो प्यार दिया है, जो सपोर्ट दिया है, तो मैं आशा करता हूँ कि वैसे ही सपोर्ट, वैसे ही प्यार आप कंटिन्यू करेंगे. क्योंकि अल्टीमेटली पुलिस इसके लिए काम कर रही है, वो लोगों के लिए काम कर रही है. अगर लोगों से हमें सपोर्ट नहीं मिलता तो डेफिनेटली जो काम हम अच्छे से कर पाते हैं, ईजिली कर पाते हैं, वो आपके सपोर्ट के बिना हम उतने अच्छे से उतने ईजिली नहीं कर पाएंगे. तो मैं आशा करता हूँ कि जो सपोर्ट आपने पिछले 2 साल में जो सहयोग दिया है वो आने वाली टीम को भी अच्छे से देते रहेंगे. खेल की एक और अच्छी चीज़ जो मैंने पिछले 4-5 महीने में एक्सपीरियंस की है वो ये है कि यहाँ के ऑफिसर्स का कोऑर्डिनेशन बहुत अच्छा है. SDO साहब अभी बैठे हैं, CO साहब बैठे हैं, तो ऐसा कोऑर्डिनेशन अगर हो तो वो डिस्ट्रिक्ट के लिए, लोगों के लिए, सभी के लिए अच्छा रहता है. तो वही कोऑर्डिनेशन हमने आगे कंटिन्यू करना है, इसमें कोई चेंज नहीं आना चाहिए, बल्कि इसको और बढ़ाने का अगर हम काम कर सकें तो हम सभी ऑफिसर्स के लिए, लोगों यहाँ पे काम करने वाले स्टाफ के लिए और अल्टीमेटली लोगों के लिए वो अच्छा है. एक और जहाँ पे टीम में 2 बदलाव नए हो गए हैं, एक बदलाव रिसेंटली हमारे SDPO साहब जहाँ पे उन्होंने ज्वाइन किया उनका स्वभाव भी जैसे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन को हैंडल करने वाला होना चाहिए, बड़ी स्थिरता का, स्टेबिलिटी वाला, थॉटफुल. वो अपने सामने बैठे बोलने का पर्पज सिर्फ इतना है कि जो नई टीम आई है उनको सभी स्टाफ की ओर से, सभी लोगों की ओर से अगर सहयोग मिलेगा तो वो अच्छा काम कर पाएंगे. आपके कोऑर्डिनेशन से अच्छा काम कर और बढ़िया रिजल्ट दे पाएंगे. बहुत बहुत चर्चा हुई कि नए ऑफिसर ज्वाइन कर रहे हैं, ये निशा मैडम ने ज्वाइन किया है, बट सरकारी सिस्टम में क्या रहता है कि SP कोई भी हो, PI कोई भी हो, सरकार का काम, देश का काम, जिले का काम हमेशा चलता रहता है. जैसा आप सभी ने बोला, मुझे भी ऐसी आशा है कि जो काम जिस तरीके से ये प्रशासन चल रहा था, निशा मैडम के आने के बाद भी वैसी चीज़ें चलती रहेगी और वैसा ही काम आपको देखने को मिलेगा. दोनों ऑफिसर्स, लेडी ऑफिसर्स, हम बोलते हैं कि पुलिस सोसाइटी में भी लेडीज को दिक्कतों का सामना करना पड़ता है, लेकिन पुलिस जो कि ट्रेडिशनली मैन का स्ट्रॉन्ग वर्ड सुनता जाता है, ऐसी फोर्स में इन दो लेडीज ने इतना अच्छा काम करके दिखाया है. सबसे जो रबरसॉफ एरिया माना जाता है वहाँ पे इन्होंने एक ऑलरेडी करके दिखाया और एक आपके सामने करने को दिखाने के लिए रेडी है, उस तब्दीली की ओर जा रहा है. और मेरी मैडम से भी यही आशा है, निशा मैडम से, कि जो अच्छे काम चल रहे हैं वो कंटिन्यू होने चाहिए, किसी भी पक्षपात को बिना, किसी भी पॉलिटिकल एफिलिएशन को ध्यान को ना देते हुए, किसी भी कास्ट, किसी भी धर्म को ध्यान में ना देते हुए, सभी को एक साथ देखते हुए लोगों की जो मूलभूत समस्याएं हैं उनको कैसे दूर किया जा सकता है, उसको दूर करने का प्रयत्न करना है. जो अच्छे लोग हैं उनको साथ लेके काम करना है.
जो नागरिक हमारे पास आते हैं उनके लिए हमेशा सॉफ्ट हैंड यूज करता है, लेकिन जो क्रिमिनल्स हमारे पास आते हैं उनके लिए हमेशा हार्ड हैंड करता है। किसी भी टाइम पे किसी भी पॉलिटिकल रीजंस के कारण कोई भी काम नहीं कर रहा है, हमेशा सभी को साथ में, सभी पॉलिटिकल पार्टी को साथ में लेके चल रहा है। अल्टीमेटली अपना काम लोगों को भलाई का होना चाहिए, मुझे आशा है कि आप इन प्रिंसिपल्स को ध्यान में रखते हुए काम करेंगे। और सभी जो अमलदार ऑफिसर्स अभी बैठा हुए हैं, मेरी आपसे भी आशा है कि किसी भी तरीके का मन में कोई भी थॉट नहीं रखना है, हम सभी आपके साथ खड़े हैं। जो भी आप अच्छा काम करेंगे उसको एसपी ऑफिस से आपको फुल सपोर्ट मिलेगा, किसी भी तरीके के आपको किसी भी थॉट से उस टाइप से आपके मन में लेके आने की जरूरत है। अंत में फिर से एक बार ये बत्ती मैडम जो आगे रायगढ़ जिले में अभिवृद्धि होकर जा रहे हैं उनको बहुत बहुत शुभेच्छा। जैसा काम, जो अच्छा काम उन्होंने यहाँ पर किया उसी भावना से, उसी स्पिरिट से वो काम करने भी पड़ेंगे। इस आशा के साथ मैं अपनी बात को समाप्त करता हूँ। जय महाराष्ट्र। सहकार्य लाभलेलं आहे।
तसंच सहकार्य मला मी तुमचं जसं अपेक्षा आहे की मी तुम्हाला सहकार्य करावं तसंच माझीही अपेक्षा आहे की मलाही तुमच्या सगळ्यांकडून सहकार्य लाभावं की जेणेकरून माझाही कालावधी माझाही सत्कार या ठिकाणी अशाच पद्धतीनं व्हावा हे अपेक्षा मी बदलीचा योग हा प्रत्येक वेळेला 2-3 वर्षांनी असतो. माझ्या 30 वर्षाच्या काळात बऱ्याच ठिकाणी मी फिरून म्हणजे ह्या बदलीचा योग मला आलेला आहे. बदली माझ्या इथले 2 वर्ष अगदी आनंदानं आणि सक्सेसफुली पार पडलेले आहेत. आल्या आल्या जेव्हा खेडमध्ये जायचं आणि खेडमध्ये जाऊन नोकरी करायची असं सगळ्यांनी एक बागुलबुवा केलेला होता आणि खूप चॅलेंजिंग जॉब आहे असं सांगितलं आणि खरंच चॅलेंजिंग आहे. आणि त्या चॅलेंजिंगमध्ये म्हणजे त्या चॅलेंजमध्ये मला खात्री आहे मी 100% पास झालेली आहे. मला ह्या खेडच्या सगळ्या नागरिकांचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं माझे अधिकारी आणि सहकारी जे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. माझे SP साहेब आहेत, माझे DYSP साहेब आहेत, माझे DIG साहेब आहेत आणि माझे हे सगळे अधिकारी आणि सहकारी खंबीरपणे माझ्या पाठीशी होते 2 वर्ष. मग त्यामध्ये कोरोना असू दे, गुन्ह्याचा कुठलाही तपास असू दे किंवा कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, इलेक्शन आहेत, ह्या अगदी आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या पाठिंब्यानं खूप चांगल्या पद्धतीनं पार पडलेले आहेत. त्याचं मला खूप आणि खूप अभिमान आहे सगळ्या गोष्टींचा. आणि मी इथून आता रायगड जिल्ह्यातच चाललेली आहे आणि तिथंही असंच जसं मी आज इथं काम केलं ते काम मी रायगडला गेले काय आणि गडचिरोलीला गेले काय मी हेच काम करणार आहे आणि सगळ्यांच्या पाठिंब्यानं करणार आहे. सगळ्या खेडच्या नागरिकांनी माझ्या अधिकारी सहकार्यांनी वरिष्ठांनी माझ्या दिलेला हा जो मला पाठिंबा आहे तर हा कायम असाच राहू दे अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यांचं परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देते. आणि हा माझा जो कार्यक्रम आहे तो कायम स्मरणात राहील ही माझी मला अगदी खात्री आहे. जे काही झालं किंवा जे काही होत आहे त्याला मी घाबरणारी नाही आहे एवढं मला सांगायचं आहे. आणि मी असंच सगळ्यांच्या सहकार्यांना रेटून आणि जो मला काम करणार आहे सगळ्यांचं सहकार्य आहे ज्या सगळ्यांच्या सगळ्या पत्रकार बंधूही आहेत सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांनी मला जे काही सहकार्य सगळ्या 2 वर्षामध्ये केलेलं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेही धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिनांक 18 मार्च रोजी लायन्स क्लब खेड स्टारच्या वतीने खेडच्या पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की मॅडम यांना साश्रू नयनांनी निरोप दिला आणि नवीन पोलीस निरीक्षक सौ निशा जाधव यांचं स्वागत केलं. यावेळी अध्यक्ष लायन्स विनया चिखले, सचिव स्नेहल गांधी, खजिनदार अनुराधा तुर्बाडकर, उपाध्यक्ष संपदा गुजराती आदी उपस्थित होते. घरडा फाउंडेशन संचलित बाई रतनबाई घरडा चॅरिटेबल हॉस्पिटल लवेलच्या उपकेंद्राचं गुरुवारी दिनांक 18 रोजी खेड शहरात बसस्थानक नजीकच्या विश्वलीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. तालुक्यातील लवेल येथे घरडा कंपनीतर्फे घरडा फाउंडेशन संचलित बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल असून या रुग्णालयात जास्तीत जास्त गरजू रुग्णांना उपचार देता यावेत म्हणून रुग्णालय व्यवस्थापनानं खेड शहरात उपकेंद्र सुरू केलंय. या उपकेंद्राचं उद्घाटन गुरुवार दिनांक 18 रोजी घरडा फाउंडेशनच्या विश्वस्तांचे प्रतिनिधी JK पाटील, खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉक्टर गरुड, डॉक्टर प्रेमसागर जाधव, डॉक्टर बी पवार, तालुका आरोग्य अधिकारी राकेश शेळके, डॉक्टर ठोंबरे, डॉक्टर मिलिंद महाडिक, शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, अभिषेक पाटणे, बिपिन पाटणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं नियोजन घरडा रुग्णालयाचे अधिकारी शिवम सोनी, निर्लेप वैद्य, श्रीमती मर्लिन, जनसंपर्क अधिकारी विवेक बनकर यांनी केलं. आज इकडे बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल तर्फे एक उपकेंद्र म्हणून आपण इथे खेडमध्ये उभारणी करतोय आणि त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे. बेसिकली ह्या एरियासाठी जी OPD असेल किंवा कन्सल्टेशन असेल तर ते कन्सल्टेशन आणि OPD इथं घेतलं जाईल आणि गरजेनुसार जर समजा एखाद्याला ॲडमिट करायचं असेल तर फ्री ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आमच्याकडनं पुरवण्यात येईल. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जे काही मार्गदर्शन लागेल, वेगवेगळी शिबिरं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपक्रम असतील मेडिकल थ्रू तर ते आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि ह्या इथल्या गरजू लोकांना आपण हे उपकेंद्र सुरू करून त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. घरडा उपकेंद्र सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण OPD वस्तूवरती पेशंट चेक केले जाते
आणि गरजेनुसार त्यांना जर ॲडमिशन करायचं असेल तर आपण इथून हॉस्पिटलमध्ये येऊन जाऊ. त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सेवा ही फ्री असणार आहे. आणि या केंद्रामध्ये जी काही शिबिरं घेण्यात येतील ती मेडिकल रिलेटेडच असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की मॅडम यांचा निरोप समारंभ पार पडला. या निरोप समारंभ प्रसंगी खेड पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना हॉट आणि कोल्ड वॉटर बॉटलचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शैलेश धारिया, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, मनसे शहर उपाध्यक्ष गणेश बेलोसे, नगरसेवक अजय माने, सांस्कृतिक सेनेचे तालुकाध्यक्ष विनय माळी, रहीम सईबोले, मनविसे शहर अध्यक्ष केतन आमरे, उपशहर अध्यक्ष सिद्धेश साळवी, केदार वणजू, विद्यार्थी सेना सांस्कृतिक विभाग शहर अध्यक्ष अलौकिक गुजराती, विभाग अध्यक्ष सिद्धेश पाटणे, बुरान टाके, स्वरूप माजलेकर, राहुल प्रभू, प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिरलेकर, उपप्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले, अल्पेश पवार, दिलीप कारेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोकण परिसरात वणव्याचा प्रश्न हा गंभीर प्रश्न असून वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेअंतर्गत संघटनेतर्फे वणवामुक्त गाव ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गावाला पुरस्कार, ट्रॉफी आणि 25,000 रुपये रोख असं देऊन गौरवण्यात येणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी देखील रोख बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. या वणवामुक्त गाव स्पर्धेसाठी चिपळूणलगतच्या 16 गावांची निवड करण्यात आली असून या गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आपला गाव वणवामुक्त राहील याची काळजी घ्यावी असं आवाहन समितीचे अध्यक्ष रामशेट रेडीज यांनी केलं आहे. ज्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही आपली बांधकामं हटवलेली नाहीत अशी बांधकामं तात्काळ हटवा, प्रसंगी पोलीस बंदोबस्त घ्या अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. भूसंपादन विषयक प्रलंबित निवाडे तातडीने करून मोबदला वेळीच देण्यात यावा, महामार्गामुळे बाधित होणाऱ्या नळपाणी योजनांच्या पाईपलाईनचं काम प्राधान्यानं सुरू करावं, या कामावर जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच पूर्ण करावं, ग्रामस्थांच्या भूसंपादनाबाबत तक्रार असेल तर शासकीय यंत्रणेकडून मोजणी करून तक्रार निवारण करणं, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक लाईनचे पोल योग्य अंतरावर आहेत का याचं सर्वेक्षण करून स्ट्रीट लाईटची सर्व्हिस लाईन टाकून द्यावी अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.